हाय, तुम्ही वरती कोरोना लशीबद्दल वाचून हा व्हिडिओ प्ले केलात बरोबर. बरं, मला आधी हे सांगा की तुम्ही फ्रंटलाईन वर्कर आहात का, आणि असलात तर तुमचे लशीचे दोन्ही डोस घेऊन झालेत का? तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि एक डोस घेतला असेल तर तुमचा दुसरा डोस यायला अजून नक्कीच वेळ आहे, कारण दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर ठेवायला सांगितलं आहे. पण असं का आहे? 4 आठवड्यांच्या अंतराने लस टोचून घेण्याचे काही फायदे आहेत का, आणि त्यात काही तोटे आहेत का? चला, आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. दोन डोसमध्ये किती अंतर ठेवायचं याबद्दल मी बोलणार आहेच, पण त्याआधी एकदा हे पाहूया की दोन्ही डोस काम कसं करतात. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात. पहिल्या डोसनंतर सावकाशपणे शरीरात अँटीबॉडी या तयार होत असतात. हा शरीराचा प्राथमिक रोगप्रतिकार असतो. लसीकरणाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं होतं की पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 14 दिवसांनंतर शरीरात अँटीबॉडी तयार व्हायला लागतात. पण दुसऱ्या डोसनंतर, ज्याला बूस्टर डोस असं म्हणतात, आपली रोगप्रतिकार शक्ती अधिक वेगाने काम करते. यावेळेला काही दुष्परिणामसुद्धा पाहायला मिळतात, पण ते लस काम करतेय याचंच लक्षण असतं. दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरात फक्त प्रतिपिंड तयार होत नाही, तर शरीर लिम्फ नोड तसंच इतर अवयवांना प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करत असतं. आपल्याकडे 4 आठवडे असले तरी अनेक देशांमध्ये 2 डोसमधलं अंतर 2 ते 3 महिने इतकं ठेवलं गेलंय. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी कोविशिल्ड लशीच्या 2 डोसमध्ये 1.5 महिन्याचं अंतर ठेवायला सांगितलंय. ब्रिटिश मेडिकल असोसिएशन म्हणतं की फायझरच्या लशीच्या 2 डोसेसमध्ये 6 आठवड्यांचं अंतर असलं पाहिजे, 12 आठवड्यांचं नाही. आता या अंतराचा लस किती परिणामकारक ठरते यावर सुद्धा काहीसा परिणाम होताना दिसतोय. फेब्रुवारी महिन्यात लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात छापून आलं की कोविशिल्ड लशीच्या, म्हणजे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जी लस बनतीये तिच्या 2 डोसमध्ये जर 6 आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ती 55.1% परिणामकारक ठरते, आणि जर 12 आठवड्यांच्या अंतराने 2 डोस दिले गेले तर लशीची परिणामकारकता 81.3% इतकी दिसून आली. भारताने जानेवारी महिन्यात जेव्हा लसीकरणाला सुरुवात केली तेव्हा 28 दिवसांचं अंतर ठरवलं गेलं. पण मधल्या काळात UK आणि इतर अनेक देशांमध्ये झालेल्या संशोधनाचा विचार करता भारतात सुद्धा दुसरा डोस 28 दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर दिला जावा अशी मागणी अनेक तज्ज्ञ करतात. काही देशांनी दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांच्या अंतराने, म्हणजे त्याच्या नंतर देण्याचं ठरवलंय. आता लशीबद्दल तुम्हाला असलेल्या इतर काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण बघूया अगदी थोडक्यात. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होऊ शकते का? लशीचा पहिला डोस घेतला की लगेच आपल्या शरीराला व्हायरसपासून संरक्षण मिळत नाही, त्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सुद्धा संसर्ग होऊ शकतो, पण तो अगदी सौम्य स्वरूपाचा असतो आणि त्याच्यात हॉस्पिटलायझेशनची शक्यता अगदी कमी असते. दुसरा डोस यासाठी गरजेचा असतो कारण अनेक लशी या बूस्टर डोस दिल्यानंतरच पूर्ण क्षमतेने काम करायला लागतात. एका लशीचा पहिला आणि दुसऱ्या लशीचा दुसरा डोस घेऊन चालेल का, ही सुद्धा अनेकांना उत्सुकता आहे बरं का. म्हणजे समजा कोविशिल्डचा पहिला आणि कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेतला किंवा उलट केलं तर चालेल का, असं अनेक लोक विचारतात. पण भारतात तरी तसं करता येणार नाहीये. एकाच लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक आहे. UK मध्ये 2 वेगवेगळ्या लशींचे 2 डोस देऊन त्याचा जास्त फायदा होईल का याचं संशोधन चाललंय, पण त्यातनं ठोस काही कळेपर्यंत तिथे सुद्धा एकाच लशीचे 2 डोस घ्यायला सांगितलं गेलंय. लस घेतल्यानंतर किती काळ संरक्षण मिळतं याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये, कारण या लशी आणि हा आजार अगदी नवीन आहेत. या लशी पूर्णपणे परिणामकारक आहेत का? अर्थातच नाही, कारण कोणतीच लस 100% परिणामकारक नसते. पण मी हे म्हटल्या लगेच तुम्ही विचाराल की मग कशाला लस घ्यायची. तर हे लक्षात घ्या की लस न घेतलेल्या किंवा एकच डोस घेतलेल्या माणसापेक्षा दोन्ही डोस घेतलेली व्यक्ती कोरोनापासून जास्त सुरक्षित असते. हां, पण म्हणून खबरदारीच्या उपायांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्यांनी लस घेतली आहे, जे घेणार आहेत आणि ज्यांना अजून लस घेण्यासाठी वाट पाहायला लागणार आहे, त्या सगळ्यांनी मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग हे सगळं काही कसोशीने पाळायलाच हवं, त्या वाचून गत्यंतर नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि ताज्या बातम्यांसाठी आणि कोरोनाबद्दलच्या विश्वासार्ह आणि शास्त्रीय माहितीसाठी bbcmarathi.com भेट देत राहा, आणि आम्हाला आमच्या YouTube, Facebook, Twitter आणि Instagram हँडल्सवर फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.